नमस्कार मित्रांनो, मी डिकुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन। सुरू करण्यापूर्वी सांगू इच्छितो की माझ्या ऑनलाईन बॅचची नेक्स्ट जी बॅच आहे ती उद्या सुरू होते। तुम्ही उद्या किंवा परवा 2 दिवसाच्या आज ज्यांना ॲडमिशन करायचं ते करू शकतात, अजून काही जागा शिल्लक आहेत म्हणून 2 दिवस तुमच्यासाठी आहेत। उद्या परवा ह्या 2 दिवसाच्या आत तुम्ही ॲडमिशन करू शकता, कॉल करू शकता मला, ह्या ठिकाणी मी नंबर देतो आहे त्यावरती कॉल करून बाकीची माहिती तुम्हाला विचारायची असेल विचारू शकता, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील। चला आता पुढे जाऊया। मला कमेंट आली होती, कमेंटमध्ये विचारलं गेलं होतं सर ओवर हिअर आणि ओवर देअर काय फरक आहे आणि हे कसं, म्हणजे देयर आणि हेअर आपण वापरतो तर काय फरक आहे, हे कसं वापरलं जातं, ह्या गोष्टी मी एक 5 मिनिटाच्या आत एक्सप्लेन करून देतो। आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण प्रत्येक वेळेस जे पण व्हिडिओ आणतो ते सगळे सर्वांना काम येतील आणि सर्वांना इंग्रजी बोलताना नेहमी काम येतील अशाच गोष्टी मी आणत असतो, म्हणून 4-5 मिनटं नक्की बघा पूर्ण व्हिडिओ। आता देयर आपण कसं वापरतं बघा, ही इज कमिंग हिअर, बरोबर, आणि यू हॅव टू गो ओवर देअर। आपण ह्यामध्ये थोडंसं चेंज करूया, भविष्यकाळ म्हणूया, यू विल हॅव टू गो, यू हॅव टू बी चालेल, पण हे वाक्य जरा जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं ह्या ठिकाणी। ही इज कमिंग हिअर, आता तो हिअर म्हणजे काय, येते, ह्याचा अर्थ काय, तो येथे, कमिंग म्हणजे येत आणि इज म्हणजे आहे, असं वाक्य बनलं, तो येथे येत आहे आणि याचा अर्थ काय, यू विल हॅव टू गो, तुला जावे लागेल ओवर देअर। आता ह्या ठिकाणी पहिले आपण देअर समजून घेऊ मग आपण ओवर समजू, ओवर देअर म्हणजे आता तुला तेथे जावे लागेल, बरोबर, विल हॅव टू आपण ऑलरेडी शिकलो आहे, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, सर्व या ठिकाणी देअरचा अर्थ आपण तेथे म्हणून घेतला आहे, हेअरचा अर्थ येथे म्हणून घेतला आहे। पण आता ज्या वाक्यात सब्जेक्ट नसतं त्या वाक्यात आपण बऱ्याच वेळेस देअर वापरतो, ते मी देअरच्या वाक्यात तुम्हाला शिकवलं आहे ऑलरेडी, देअर इज नो इलेक्ट्रिसिटी असं वापरलं आहे आपण, देअर आर मेनी फ्लावर्स, छोटे छोटे वाक्य घेऊ चला, देअर आर मेनी फ्लावर्स म्हणजे अनेक फुले आहेत आणि देअर इज नो इलेक्ट्रिसिटी। आपण इथून जर देअर काढलं ना तर ह्या दोन्ही वाक्यांना सब्जेक्ट नाही आहे, म्हणजे जसं आपण ही, शी, इट, आय, वी, यू किंवा एखाद्याचं नाव वापरतो, बरेचसे सब्जेक्टचे प्रकार पण आपण शिकलो आहे, तर सब्जेक्ट नाही आहे म्हणून आपण देअर सब्जेक्ट म्हणून घेतला आहे, देअरचा काही अर्थ नाही आहे ह्या वाक्यात, म्हणजे वाक्यात सब्जेक्ट नाही म्हणून देअर सब्जेक्ट म्हणून वापरला जातो पण वाक्यात त्याचा अर्थ घेतला जात नाही। जसं नो इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज नाही, बरोबर, इलेक्ट्रिसिटी नाही, आर मेनी फ्लावर्स, मेनी फ्लावर्स म्हणजे अनेक फुले, आर म्हणजे आहेत, अनेक फुले आहेत, पण ह्या वाक्यात देअर वापरलं आहे त्याचा काही अर्थ आपण घेतला नाही। आता समजून घ्या, ह्या वाक्यात आपण ही इज कमिंग इथं आपण लिहिलं ओव्हर हिअर आणि यू विल हॅव टू गो ओव्हर देअर इथं आपण ओव्हर वापरलं आहे, ठीक आहे। मग ह्या वाक्यात काही फरक पडतो आहे का, तो तेथे येथे येत आहे सेम अर्थ राहणार आहे, म्हणजे ओवर आता कधी वापरलं जातं, ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये ना एखाद्या वाक्याला प्रोफेशनल बनवतो किंवा जास्त आपण मॉडर्न बनवतो असं म्हणूया, मॉडर्न म्हणजे आधुनिक, मॉडर्न इंग्लिशमध्ये हे ओवर एक्स्ट्रा टाकलं आहे त्यामध्ये, ह्या ओवरचा काहीही म्हणजे शब्द आपण घेत नाही आणि त्याचा काहीही फरक पडत नाही, जे की हे वाक्य आणि हे वाक्य सेम आहे। मग तुम्ही हिअर बी वापरू शकता, पण बऱ्याचशा लोकांकडून तुम्ही जे प्रोफेशनल इंग्लिश बोलतात त्यांच्याकडून हे ओवर देअर ओवर हेअर तुम्ही ऐकलेलं असेल, म्हणून ओवर देअर आणि ओवर हेअर असं वापरल्याने त्याचं काही फरक पडत नाही, पण इथे समजून घ्या म्हणजे हे वाक्य सेम असणार आहे यांचा अर्थ, आणि ह्या ठिकाणी जर आपण देअर वापरलं आहे तर ह्या ठिकाणी आपण ओव्हर वापरू शकत नाही, म्हणजे ओव्हर देअर इज नो इलेक्ट्रिसिटी, म्हणजे सब्जेक्ट म्हणून ज्या ठिकाणी आपण देअर वापरला म्हणजे त्या वाक्याला ऑलरेडी सब्जेक्ट नव्हतं, म्हणून हेअर तर आपण सब्जेक्ट म्हणून वापरत नाही मुळात, म्हणून देअर वापरतो। मग अशा वाक्यांच्या सुरुवातीला आपण ओव्हर वापरू शकत नाही,
आणि त्याची गरज पण पडत नाही. पण अशा वाक्यात आपण मॉडर्न इंग्लिश बनवण्यासाठी ओवरचा वापर करतो, फरक काहीच पडत नाही, सेम अर्थ असतं. ठीक आहे, मला वाटलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक नक्की करून घ्या, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही करून घ्या, आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी नक्की कॉल करा ह्या नंबरवरती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, जय हिंद, वंदे मातरम.